नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सत्तावीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी झालेल्या महाराष्ट्र सेट केमिकल सायन्स पेपर सेकंड आज आपण डिस्कस करणार आहोत प्रश्न पहिला मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोविंग रिॲक्शन इज रिॲक्शन ऑफ इंडोल विथ डी एम एफ पी ओ सी एल थ्री फाय डिग्री सेल्सिअस फॉलोड बाय रिॲक्शन विथ ॲक्वॅस एनएच तर डी एम एफ पी ओ सी एल थ्री म्हटलं की आपल्याला लक्षात आलं पाहिजे की इट इज विल्समर हॅक रिॲक्शन आणि विल्समर हॅक रिॲक्शनचा प्रोडक्ट असतो फॉर मायलेशन आणि आपल्याला माहीत असलं पाहिजे की इंडोचं इलेक्ट्रोफिलिक सब्स्टिट्यूशन कुठे होणार आहे ॲट थर्ड पोझिशन त्यामुळे आपण याचं उत्तर ट्रीक लावून पण काढू शकतो म्हणजे आपल्याला याच्या मेकॅनिझमची पण गरज पडणार नाही त्यामुळे करेक्ट करेक्ट ऑप्शन फॉर दिस क्वेश्चन इज ऑप्शन सी पुढचा प्रश्न पाहूया सुटेबल स्टार्टिंग मटेरियल फॉर द फॉलोईंग रिॲक्शन इज याच्यामध्ये आपल्याला स्टार्टिंग मटेरियल काढायचं आहे आणि इथं काय इन काय सिंथेसाईज करायचं आहे इंडॉल सिंथेसिस करायचं आहे आता ऑप्शन पहा जर ऑप्शन आपण ए बघितला ऑप्शन एमध्ये जर आपण फिशर इंडोल सिंथेसिस अप्लाय केलं तर आपल्याला के काय मिळणार प्रोडक्ट मिळून जाईल देअर फोर ऑप्शन ए इज करेक्ट वन पुढचा प्रश्न द करेक्ट मॅच ऑफ नॅचरल प्रोडक्ट इन कॉलम सेकंड विथ क्लास इन कॉलम फर्स्ट इज पण बघू शकता कॉलम फर्स्ट टर्पीन अल्कलॉइड स्टिरॉइड पॉलिसॅकेराइड स्टायचनीन कॉर्टिसोन चिटीन अँड कॅम्फोर तर आपल्याला माहीत असलं पाहिजे कॅम्फोर काय आहे तर एक प्रकारचं टर्पिन आहे आणि स्टायचनीन काय आहे तर एक प्रकारचं अल्कलॉइड आहे आणि स्टिरॉइड स्टिरॉइडचा विचार केला तर आपल्याला कॉर्टिसोन कॉर्टिसोन हे काय एक प्रकारचं स्टिरॉइड आहे आणि चिटीन एक प्रकारचं काय आहे पॉलिसेक्ड आहे हा एक प्रकारचा मेमरी बेस्ड क्वेश्चन असू शकतो त्यामुळे ऑप्शन ए इज करेक्ट वन ऑप्शन ए इज करेक्ट वन तर पुढचा प्रश्न विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट रिड्युसिंग शुगर ऑप्शन्स डी फ्रुक्टोज डी रायबोज सेल्युबायोस अँड सुक्रोज तर याचा याचं करेक्ट उत्तर आहे सुक्रोज कारण सुक्रोज का नॉन रिड्युसिंग शुगर बनते कारण देर इज अ ग्लायकोसायडिक बॉन्ड अल्फा डी ग्लुकोसा ग्लुकोपायरोसाईड आणि बीटा डी फ्रुक्टोफ्युरोनोसाईडमध्ये ग्लायकोसायडिक बॉन्ड असल्यामुळं सुक्रोज हे नॉन रेड्युसिंग शुगर बनणार आहे देअर फॉर ऑप्शन डी इज करेक्ट वन नॉ वी आर गोईंग टू सी नेक्स्ट क्वेश्चन विच ऑफ द फॉलोईंग कंपाऊंड विल रिॲक्ट फास्टेस्ट विथ डाईन ए अंडर थर्मल कंडिशन आपल्याला माहीत आहे की फ्युरॉन काय आहे तर सगळ्यात बेस्ट डायनोफाईल आहे या डाईनबरोबर रिॲक्ट करण्यासाठी देअर फोर ऑप्शन ए इज करेक्ट वन पुढचा प्रश्न बघूयात करेक्ट ऑर्डर ऑफ द बेसिसिटी ऑफ द फॉलोईंग कंपाऊंड इज बेसिसिटी ऑर्डर आहे थर्ड सेकंड फोर अँड फर्स्ट देअर फोर ऑप्शन सी इज करेक्ट पुढचा प्रश्न बघूयात द करेक्ट सी नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड इज या प्रकारच्या कंपाऊंडचं अगर आपल्याला सी नेम काढायचा आहे तर आपल्याला आधी सी रूल्स माहीत असले पाहिजे तर पहिला रूल काय आहे तर आपल्याला सुरुवातीला लॉंगेस्ट कंटिन्युअस चेन सिलेक्ट करावी लागते नंबर ऑफ कार्बन आयटम्स याच्यामध्ये आहेत सिक्स देअर फोर हेक्झेन आता सुरुवातीला ब्रॅ दुसरा रूल आहे तर ब्रँचिंग ब्रँचिंग कुठून आहेत या कार्बन या सेकंड कार्बनवर पण आहेत आणि या सेकंड कार्बनवर पण ब्रँचिंग आहे मीन्स फ्लोरिन आणि ब्रोमिन फ्लोरिन आणि ब्रोमिनमध्ये अल्फाबेटिकली कोण येणार तर ब्रोमिन त्यामुळं ऑप्शन सी इज करेक्ट टू ब्रोमो फाईव्ह फ्लोरो फोर मिथाईल हेक्झेन इज करेक्ट वन पुढचा प्रश्न मोस्ट स्टेबल कन्फर्मेशन ऑफ फाईव्ह हॅड्रॉक्स फाईव्ह हॅड्रॉक्सी वन थ्री डायऑक्झेन इज आता तुम्ही बघू शकता सगळ्यात स्टेबल कन्फर्मेशन कुठलं असतं तर चेअर त्याच्यानंतर हाफ चेअर बोट अँड ट्विस्ट बोट याच्यामध्ये तर सी आणि डी ऑप्शन तर आधीच गेले कारण हाफ चेअर अँड ट्विस्ट बोट त्यामुळे ते ऑप्शन तर येणारच नाहीत ऑप्शन ए आणि बीमध्ये पाहिलं तर हायड्रॉक्झिल ग्रुप ए एक्झेल पोझिशनला आहे आणि ऑप्शन बीमध्ये हायड्रॉक्झिल ग्रुप ॲट इक्विटोरियल पोझिशनला आहे तर याच्यामध्ये काय होणार हा जो ऑक्सिजन आहे याच्यावरचे जे लवून पेअर आहेत ते या हाय या हायड्रॉक्झिल ग्रुपच्या ऑक्सिजनसोबत इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्म करतील अँड याची स्टॅबिलिटी इन्क्रीज होईल त्यामुळं इक्विटोरियल हायड्रॉक्सिल ग्रुपपेक्षा एक्झिल हायड्रॉक्सिल ग्रुप मोस्ट स्टेबल असणार आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन ए इज करेक्ट वन पुढचा प्रश्न पाहूयात विच ऑफ द फॉलोईंग कंपाऊंड अंडरगो फास्टेस्ट टॉटोमरायझेशन दिस इज व्हेरी सिम्पल क्वेश्चन तर टोटोमरायझेशनचा विचार केला तर ऑप्शन ए इज करेक्ट कारण कंज्युकेशनमध्ये ते पार्टिसिपेट लवकर करेल आणि त्याचं टॉटोमरायझेशन फास्टेस्ट होणार पुढचा प्रश्न सुटेबल रिएजन फॉर द फॉलोविंग रिॲक्शन्स आर आता बघा रिॲक्टंट आणि प्रोडक्ट याचा ऑब्झर्वेशन करा काय आहे तर एक ओ OH ग्रुप बिलो दी प्लेन आहे आणि एक मिथाईल ग्रुप अबाऊ दी प्लेन आहे प्रोडक्टमध्ये जर आपण विचार केला ऑप्शनचा के एम एन एफ फोर आणि एन ए ओ एच के एम एन एफ फोरचा रोल असतो तर ते डायल सिंथेसाईज करतं हे ऑप्शन तर आधीच कट झालं एच टू ओ टू आणि हायड्रोलिसिस तो पण नाही येणार आता ऑप्शन बी आणि डीमध्ये बघा डायबोरेन फॉलोड बाय टी एच एफ एच टू ओ टू अँड ओ एच मायनस ह्याच्यामध्ये काय होणार डायबोरॉन आधी सुरुवातीला सीन ॲडिशन होणार फॉलोड बाय हायड्रॉलिसिस इट विल गिव अवर प्रोडक्ट देअर फॉर ऑप्शन बी इज करेक्ट वन पुढचा प्रश्न करेक्ट मॅच बिटवीन कॉलम फर्स्ट अँड कॉलम सेकंड इज आता बघा यापैकी तुम्हाला दोन जरी आन्सर येत असतील तर तरीसुद्धा तुम्ही या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता जर आपण विचार केला बावीसशे दहा सेंटीमीटर इनवर्स इन आय आर बावीसशे दहा कुणाची फ्रिक्वेन्सी असू शकते तर मॅक्सिमम ट्रिपल बाँडची असू शकते तर ट्रिपल बॉन्ड कुणामध्ये असणार वन ब्युटॅनमध्ये ट्रिपल बाँड असणार मग आता बघा थर्डला बी थर्डला बी कशामध्ये आहे तर ऑप्शन बीमध्येच फक्त थर्डला बी आहे तर तुम्ही याचा आन्सर टिक करू शकता त्यामुळं याचा आन्सर आहे ऑप्शन बी पुढचा प्रश्न बघूयात मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोविंग रिॲक्शन इज तर ही एक प्रकारची कपलिंग रिॲक्शन आहे थोडक्यात ही एक प्रकारची कपलिंग रिॲक्शन आहे याच्यामध्ये काय होणार ॲडिशन ऑफ ऑक्सिड ॲडिशन ऑफ पॅलेडियम अँड त्याच्यामध्ये कार्बोनिल इन्सर्शन होणार त्यामुळं ऑप्शन सी इज करेक्ट वन पुढचा प्रश्न सुटेबल कॅटॅलिस्ट सिस्टम फॉर द फॉलोईंग रिॲक्शन इज आता बघा तुम्ही रिॲक्टंट बघा आणि प्रोडक्ट बघा रिॲक्टंटमधून रिॲक्टंटवरती कोणता कॅटलिस्ट के यूज केल्यावर तुम्हाला प्रोडक्ट मिळेल याच्यामध्ये सिस अल्कीन आहे आता बघा पॅला पी डी इन प्रेझेन्स ऑफ बी एस फोर क्विनोलिन एच टू वन बार हा हा जो कॅटॅलिस्ट आहे तो काय करतो तर सिस अल्कीन देण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतो एल आय एल एच फोर तर ट्रान्स अल्किन देणार रेनिकल पण नाही आणि पी डी बी एस ओ फोर इन प्रेझेन्स ऑफ किनोलीन पण नाही एच टू काय करणार तर पी डी बी एस ओ फोर किनोलीन एच टू इन प्रेझन्स ऑफ वन ॲटमॉस्फिरिक प्रेशर वन बार प्रेशर मीन्स काय आहे तर हे लिडनार क्लायटिलिस्ट आहे लिडनार क्लायटिलिस्ट काय करतं तर सीस अल्किन फॉर्म करतं त्यामुळं ऑप्शन ऑप्शन ए इज करेक्ट वन पुढचा प्रश्न ॲन ऑर्गॅनिक कंपाऊंड हॅविंग मॉलिक्युलर फॉर्म्युला सी सिक्स एच एलेवन बी आर ओ टू एक्झिबिट फॉलोविंग पिक्स इन एच वन एन एम आर स्पेक्ट्रा फोर पॉईंट वन दोन हायड्रोजन क्विंटेट कपलिंग कॉन्स्टंट आहे जे इज इक्वल टू सेवन पॉईंट फाईव्ह हर्ट्स चार हायड्रोजन आहेत चार फोर पॉईंट झिरो दोन हायड्रोजन ट्रिपलेटमध्ये वन पॉईंट फाईव्ह टू पॉईंट टू फोर हायड्रोजन मल्टिप्लेटमध्ये वन पॉईंट ट्वेंटी फाईव्ह थ्री हायड्रोजन ट्रिप्लेटमध्ये त्याचं कपलिंग कॉन्स्टंट आहे सेवन पॉईंट फाईव्ह हर्ट्स करेक्ट स्ट्रक्चर ऑफ द फॉलोईंग कंपाऊंड इज तर तुम्ही बघू शकता फोर पॉईंट वन दोन हायड्रोजन क्विंटेटमध्ये तर क्विंटेटमध्ये चार हाय है, दोन हायड्रोजन ट्रिप्लेटमध्ये आणि चार हायड्रोजन मल्टिप्लेटमध्ये आणि तीन हायड्रोजन ट्रिपलेटमध्ये तर सुटेबल डाटा फक्त ऑप्शन सीसाठी आहे फोर ऑप्शन सी इज करेक्ट वन प्रश्न पुढचा रिलेशनशिप बिटवीन कंपाऊंड फर्स्ट अँड कंपाऊंड सेकंड इज आता बघा कंपाऊंड फर्स्ट अँड कंपाऊंड सेकंड हे यांच्यामध्ये रिलेशन काय असू शकतं तर याचं करेक्ट उत्तर आहे डायस्टेरियामर्स आयसोमर्समध्ये काय आहे तर त्याचे कन्फर्मेशन वेगळं असलं पाहिजे दे आर दे आर नॉट इन अन्शोमर बिकॉज दे आर नॉन सुपर इम्पोजिबल मिरर इमेज इमेजेस दे आर नॉट कन्फर्मेशनल आयसोमर्स दे आर नॉट कॉन्स्टिट्युशनल आयसोमर्स देअर फोर ऑप्शन ए इज करेक्ट वन पुढचा प्रश्न सुटेबल स्टार्टिंग मटेरियल फॉर द फॉलोईंग डिझायर्ड रिॲक्शन इज द एम सी पी बी ए दिलं आहे तुम्हाला इपॉक्सिडेशन एजंट तर तुम्ही काय करणार याच्यामध्ये त्यातलं सगळ्यात सिम्पल फॉर्म्युला म्हणजे काय तर तर याचा याच्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल तर इन्सर्शन ऑफ ऑक्सिजन होतं इन्सर्शन ऑफ ऑक्सिजन ऑकर ॲट मोस्ट इलेक्ट्रॉन डेफिशियंट साईट देअर फॉर ऑप्शन सी इज करेक्ट वन उरलेल्या प्रश्नांची उत्तरे आपण पार्ट बीमध्ये पाहूयात धन्यवाद मित्रांनो